कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून तीन मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे त्यानंतर ही परिस्थिती किती बदलेल याबाबत कोणताही अंदाज वर्तवता येत नाही परिणामी हातावर पोट असलेल्या अनेकांवर वेळ येण्यास सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर संबंधितांना भारतीय जनता पार्टी कामोठे यांच्या वतीने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे अन्नदान छत्र हे गुरुवारपासून सुरू करण्यात आहे कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात दुपारी बारा ते एक दरम्यान भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे या ठिकाणी येत असताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे आणि मास्कचा वापर करणं बंधनकारक असणार आहे यावेळी पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे प्रभाग समिती कचे अध्यक्ष गोपीनाथ भगत नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत विजय चिपळेकर दिलीप पाटील विकास घरत नगरसेविका अरुणा भगत पुष्पा कुत्तरवडे संतोषी तुपे भाऊ भगत कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी अतुल गोवारी हेमंत नागेश उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट